नमस्कार, मी स्वप्नील, स्वागत आहे तुमचं शिवार MH 29 या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, मागच्या काही व्हिडिओमध्ये मी करवंदाच्या झाडाविषयी सांगितलं होतं आणि त्याच्यानंतर बऱ्याच मित्रांचे मला रोपासाठी फोन आले होते. तर तेव्हा काही मला कल्पना नव्हती. काल मी जेव्हा नर्सरीमध्ये स्वतः गेलो तेव्हाच मला समजलं की भरपूर करवंदाची रोपं शिल्लक आहे आणखी त्यांच्याकडे. तर हा व्हिडिओ जो आहे त्या लोकांसाठी आहे ज्यांनी करवंदासाठी फोन केला होता, किंवा मग जे नवीन कुणाला जर लावगड करायची असेल तर हे माझ्या पाठीमागं तुम्ही बघू शकता, हे आमचे करवंदाचे रोप आहे. हे म्हणजे याला लावून आपण 2.5 वर्ष झालेली आहेत, तर साधारण 3 वर्षाचं झाड असेल हे. आपण जेव्हा आणलं तेव्हा 5-6 महिन्याची रोपं होती. तर पाहू शकता याला फळं लागलेली आहेत, जबरदस्त असे गुलाबी रंगाची ही फळं लागलेली आहेत. तर याचा फायदा म्हणजे असं आहे की शेतीला कंपाऊंड आहे आणि त्याच्यानंतर म्हणजे ही फळं जी आहेत ही 70-80 रुपये किलोनं विकले जातात मार्केटला. याची चेरी वगैरे बनते, तुम्ही यूट्यूबवर सर्च करू शकता करवंदाची चेरी वगैरे. तर हे मार्केटला विकले जातात 70-80 रुपये किलो दराने. आणि तुम्ही पाहू शकता 2.5 वर्षाचं झाड आहे आणि भरपूर फळं लागले आहेत. एकाच झाडावर जवळजवळ 2-3 किलो फळं आपल्याला भेटतील. तर अशा प्रकारे सर्व झाडाला तुम्ही माझ्या मागं जेवढे काही झाडं आहे तर याची फळं आणखी मोठी व्हायची राहिली आहेत. ते बघा, यालाही लागलेली आहेत. आणि आमच्याकडं जे काही करवंद आपण आणली आहे गुलाबी करवंद म्हणून, त्याच्यामध्ये एक झाड हिरव्या करवंदाचं निघालेलं आहे. तर हे बघा, यालासुद्धा भरपूर फळं लागलेली आहेत. तर जंगली वनस्पती आहे एक प्रकारची, याला कुठलंही पाणी वगैरे जास्त काही लागत नाही, कुठलंही म्हणजे असं. हे बघा, हे फळं लागलेली आहेत याला. तर आपण याला कुठली फवारणी वगैरे केलेली नाही आहे आणि तुम्हाला विश्वास नाही बसणार, आपण या उन्हाळ्यामध्ये याला पाणीसुद्धा दिलेलं नाही आहे, कारण आमच्याकडे थोडा लाईटचा प्रॉब्लेम होता तर त्याच्यामुळे आपण पाणीसुद्धा देऊ शकलो नाही याला. तर हे पाहू शकता याला खूप मोठ्या प्रमाणात फळं या ठिकाणी लागलेली आहेत. काही काही झाडांना एकदम असे द्राक्षासारखे असे गुच्छच लागले आहेत याला. तर असं झाड आहे. आणि या करवंदाच्या झाडाचा फायदा सांगतो तुम्हाला मी. हे जे आपण फळ्याची विकतो ती ते एक फायदा आहेच आपला, पण त्याच्यानंतर ज्या शेतकऱ्याचं शेत जंगलाच्या बाजूला आहे जिथं त्यांना रोह्याचा किंवा मग रानडुकराचा वगैरे त्रास होतो, अशा ठिकाणी आपण कंपाऊंड म्हणून या झाडाचा उपयोग करू शकता. नैसर्गिक कंपाऊंड तुमचं तयार होतं, म्हणजे ज्या कंपाऊंडपासून तुम्हाला फायदाही होतो. तर म्हणजे हे झाड एकदा लावल्याच्यानंतर एवढं दाट जाळी होते की त्याच्यामधून मग कुठलाही प्राणी आत येणं शक्यच नाही आहे, कारण त्याला काटे असतात खूप मोठे मोठे. आणि ज्या शेतकऱ्यांचं शेत गावाशेजारी असतं, ज्यांना मोकाट जनावरांचा किंवा मग गावातून काही चोरीविरीचा काही प्रकार असेल, तर अशा ठिकाणीसुद्धा तुम्ही याचं कंपाऊंड म्हणून वापर करू शकता. अतिशय जबरदस्त असं याचं कंपाऊंड तयार होतं. तर अशा प्रकारचं म्हणजे शेतकऱ्याला दुहेरी उत्पन्न करून देणारं हे करवंदाचं झाड आहे. याच्यामध्ये आपल्याकडे हिरवे करवंद भेटतात, त्याला दर कमी असतो, पण त्या झाडाची वाढ गुलाबी करवंदापेक्षाही जबरदस्त असते, त्याची रोग प्रतिकार शक्ती वगैरे चांगली असते. तर म्हणजे तुम्हाला मी आताच हिरव्या करवंदाचं झाड दाखवलेलं आहे गुलाबी करवंदामध्ये, सोबतच लावलेली झाडं आहेत, पण ती झाड खूप मोठं झालेलं आहे. म्हणजे आपल्याकडं पहिले सर्व हिरवे करवंदच होते, आपण ते दर कमी असल्याकारणानं काढले, त्याच्यानंतर त्या ठिकाणी गुलाबी करवंद लावलेले आहेत. तर ज्या शेतकऱ्याला फक्त कंपाऊंडसाठी पाहिजे असेल तर तुम्ही हिरवं करवंदही लावू शकता. आणि जर तुम्हाला कंपाऊंडसोबत त्याचं उत्पन्न घ्यायचं असेल तर गुलाबी करवंद लावा तुम्ही. तुम्हाला ते एक 10 नाही तर 15 रुपये दराने त्याची रोपं मिळतील आपल्या नर्सरीमध्ये कुठेही. आमच्या पुसदच्या बाजूला 2-3 नर्सऱ्या आहे, त्या ठिकाणी तुम्हाला ते भेटून जाईल रोपं. तर बघा, आता पावसाळा सुरू आहे सध्या, म्हणजे हे चांगला मौसम आहे हे झाडं लावण्यासाठी. तर जर कुणाला लावायचे असतील तर पुसद यवतमाळ जिल्ह्यातला हा तालुका आहे आणि लगेच त्याला लागूनच वरुड हे गाव आहे 4-5 किलोमीटर अंतरावर, त्या ठिकाणी तुम्हाला रोपं भेटून जातील. ठीक आहे, एक वेळ माझी जी करवंदाची जाळी आहे, आपण जे करवंद लावलेले आहेत हे पाहू शकता मागच्या साईडला, हे पूर्ण आपले म्हणजे करवंदाची जाळी आहे ही.
आणि याचा आपण या आमचे जे काही संत्र्याची बाग आम्ही इथं लावलेली आहे त्या बागेला कंपाऊंड म्हणून याचा उपयोग आमचा होणार आहे. या आपल्या पूर्ण 3 एकरला याचा आपण जाळी तयार केलेली आहे. तर असं म्हणजे कुठल्याही आपल्या शेतीच्या संरक्षणासाठी हे पीक अतिशय चांगलं आहे. आणि शिवाय आता तुम्ही फळं तर आपल्या झाडाला पाहिलेलीच आहे, त्याच्यानंतर यावर्षी आपण म्हणजे लाईटचा प्रॉब्लेम असल्याकारणानं उन्हाळ्यामध्ये याला पाणीसुद्धा दिलेलं नाही आहे. आणि पुढच्या वर्षी झाडं याच्यापेक्षा मोठी होणार आहे तेव्हा तर याला पाण्याची बिलकुल गरज नाही राहणार. पाणी दिलं तर चांगलंच होईल म्हणा. तर ठीक आहे, बस एवढंच आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगायचं होतं. आणि जर तुम्ही करवंदाच्या फळाचा जर उपयोग जर विचारसाल तर त्याची चेरी बनते आणि त्याच्यानंतर त्याचं लोणचं बनते. तुम्ही ते काही घरीसुद्धा तयार करू शकता, नाही तर मग तुम्ही डायरेक्ट फळच मार्केटला विकू शकता. हे बघा आणखी एक झाड तुम्हाला दाखवतो, तुम्ही जबरदस्त फळं याला आलेली आहेत. मग अशी प्रत्येक झाडाला आलेली आहेत. तर लगेच 1-2 वर्षानंतर तुम्हाला उत्पन्नसुद्धा याचं सुरू होणार आहे. धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, म्हणजे उद्याच आपल्या पुसत बैल बाजारमध्ये. ठीक आहे.